कलावंत ढोलताशा पथकामध्ये अनेक कलाकार आहेत, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, गाणारे आहेत, वाजवणारे आहेत, डान्सर्स आहेत, नृत्यांगना आहेत. या ढोलताशा पथकाचा फाउंडर संस्थापक आपल्याबरोबर आहे सौरभ गोखले. सिंबामधला गौरव रानडे, राधाही बावरीमधली त्याची व्यक्तिरेखा आपण बघितलेली, तिथपासून ते आता मला सांगायला आनंद वाटतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची व्यक्तिरेखा हा आमचा मित्र साकारणार आहे, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू सौरभ. तुझं आणि गणेशोत्सवाचं नातं किंवा कधी पहिल्यांदा गणेशोत्सवात तू सामील झालास, काही आठवण आहे का? खरं तर सांगू का की प्रत्येक पुणेकराचं गणेशोत्सव अशी एक वेगळं नातं असते, त्यामुळे ते नातं खरं तर म्हणजे शब्दात मांडता येत नाही, ते शब्दांच्या पलीकडचं असतं. हार्ट ऑफ सिटी, हार्ट ऑफ गणेशोत्सव असं मी वाढलेलो आहे आणि त्यात मी नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी, त्यामुळे लहानपणापासूनच गणेशोत्सव अगदी म्हणजे मला आठवतं आहे ते छोट्या शाळेत असताना तिथे गणपती बसवण्यापासून ते नूतन मराठी विद्यालयाचं जे पथक होतं ते तिथलं सगळी ती तयारी, तिथली मिरवणूक जिथे रमण बागाडी नुभवी एकमेकासमोर मी रमण बागेच आहे, त्यामुळे ते नातं शब्दात मांडताच येणार नाही. कलावंत ढोलताशा पथकाची निर्मिती करावी ही कोणाची आयडिया आहे? ही खरं तर आमचा मित्र असतात काय जो अतिशय उत्तम अभिनेता, होय होय, ही आयडिया होती. आणि त्याची गंमत अशी झाली की आम्ही त्याच्या आधी बऱ्याच आम्हाला प्रत्येकाला कुठे कुठे वादनासाठी बोलवायचे, कारण त्या बऱ्याच लोकांना माहीत होतं की यांना आवडतं आणि एक सेलिब्रिटी फेस जर आपल्याबरोबर आला त्याला आवडत असेल तर आम्ही त्यामुळे असे वेगवेगळ्या पथकांबरोबर वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये आम्ही जायचो आणि अनेक वर्ष ते चाललं होतं आणि आम्ही सगळेजण एन्जॉय करायचो, तिथे भेटायचो कुठेतरी. आणि एक दिवस अशी आस्ताच्या डोक्यात कल्पना आली की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा आपण एकत्र येऊन ही ॲक्टिव्हिटी का करू नये, आणि ती आम्ही म्हणजे केवळ आनंदासाठी करायची, त्याच्या मागे दुसरा कुठला उद्देश नाही. आणि आपण कलेची देवता म्हणून गणेशाला वंदन करतो, वर्षभर आपल्याला जे काम मिळतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी कुठेतरी आम्हाला हे वाटलं की कुठेतरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने जर आपण हे करू शकलो तर वाय नॉट. सो त्यामुळे त्याची सुरुवात आम्ही केली आणि अतिशय 5-10 लोकच होती सुरुवातीला आर्टिस्टपैकी, आणि मग हळूहळू हळूहळू कारण कोणालाच प्रोफेशनली म्हणजे रादर मिरवणुकांमध्ये वाजवायचा असा तो जो एक हे असतो ते एक्सपर्टीज कोणातच नव्हती. सो आमच्या काही मित्रांनी आम्हाला मदत केली ट्रेन करण्यासाठी आणि असं. सो तिथनं ती हळूहळू बिल्ड करत आता आज 10 वर्ष. वा वा. केतन आणि श्रीकरनी सांगितलं की कलावंत नाव श्रीकरनी सुचवलं आणि खूप व्याप्ती असणारं नाव आहे, सर्वसमावेशक नाव आहे, सगळ्यांना सामावून घेणारं नाव आहे. आता कलावंतमध्ये किती आहेत वादक? आता तसं पाहिलं तर आमचं सुरुवात बघितली तर 4-5-6 जण असतील आणि आता आमची स्ट्रेंथ ऑलमोस्ट 120-150 लोकांची. सगळे आर्टिस्ट आहेत. सो त्याच्यात आर्टिस्ट आहेत, बॅकस्टेज आर्टिस्ट, हो, सो ज्यांना आपण टेक्निशियन्स म्हणतो, सो नाट्य, चित्रपट, म्युझिक, डान्स सगळीकडची लोकल फिल्म्समधली, याच्यातले कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट, टेक्निशियन्स, डिरेक्टर्स असतील, कोरिओग्राफर्स असतील, म्युझिशियन्स असतील, सगळेजण यात आहेत. फक्त कलाकार असं न ठेवता त्या कलेच्या याची व्याप्ती आपण अजून वाढवली. वा वा. तुम्ही कोणाकोणाच्या मिरवणुका वाजवता? आम्ही सुरुवात केली तेव्हापासून मला आठवतंय आम्हाला तांबडी जोगेश्वरी जी पुण्याची ग्रामदेवता आहे, होय, सो कसबा गणपतीबरोबर आम्ही बरेच वर्ष आता विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होतो. पहिल्या दिवशी आम्ही श्रीमंत भाऊ रंगदारींबरोबर असतो, सो प्राणप्रतिष्ठेची त्यांची मिरवणूक करण्याचं आम्हाला भाग्य मिळतं. त्याचबरोबर सिद्धिविनायक मुंबईचा, जिथे आपण कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना आपण सिद्धिविनायकाला जातो, सो त्यांची विसर्जन मिरवणूक, सो काही सिलेक्टेड पण अतिशय मानाच्या जागा जिथे आम्ही वादन करतो. वा वा. हा प्रश्न सगळ्यांना कॉमन आहे, पण जवळजवळ महिनाभर तुम्ही तालीम करता, तर ती तालीम करताना तुमच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या किंवा त्याच्यामध्ये काही आडकाठी येत नाही का? नाही आडकाठी. आता काय आम्हाला काय आम्ही आमच्या आनंदासाठी आमच्या आवडीसाठी आम्ही हे उभं केलेलं असल्यामुळे त्या सर्व ॲडजस्टमेंट्स करून हे करायची सवय आम्हाला पहिल्यापासून आहे की आपल्याला हे करायचं आपण सुरू केली ॲक्टिव्हिटी म्हणल्यावर आपण त्या ॲडजस्टमेंट्स करणं गरजेचं आहे, नाहीतर ॲक्टिव्हिटी करायची नाही. इतकं साधं सोपं गणित आहे, त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा प्रत्येकजण आपापली ॲडजस्टमेंट करून इथे येतो, तालीम करतो आणि वादनाला उभा राहतो. वा वा वा. तुझं वाद्य काय? मी ताशा वाजव. वा 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 वा. क्या बात है, अप्रतिम. कलावंत ढोलताशा पथकाच्या संस्थापक मित्रांपैकी एक मित्र सौरभ गोखले, अतिशय बहारदार ताशावादक, एक बहुगुणी अभिनेता,
त्याच्या कारकिर्दीला आणि कलावंत ढोल ताशा पथकाला खूप मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू. बुद्धीची आणि कलेची देवता असणाऱ्या गणपती बाप्पांनी त्यांचं सगळ्यांचं करिअर कारकिर्द फार छान रीतीने अजून बहारदार करावी, त्यांना आशीर्वाद द्यावेत ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटवरती बघत राहा पुनीत बालन यांच्या संकल्पनेतनं साकारलेली संवाद मालिका लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव.